नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या आपण पाहतोय की पब्लिक सेक्टर कंपन्या ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये भन्नाट रॅली चालू आहे आणि त्यातल्या त्यात तो इरेडामध्ये भयानक रॅली चालू आहे. मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा विचार करायला गेलं तर इरेडामध्ये प्रत्येकाचं लक्ष आहे आणि प्रत्येकाला वाटतं की इरेडा ॲक्च्युली करतोय काय बिझनेस. आणि हे सगळी रॅली झाली पण आता सुरू झाली त्याच्यामध्ये थोडं लोअर सर्किट. मग प्रत्येकाला टेन्शन आले माहिती का आता, की आता बाहेर पडायचं का अजून घ्यायचा, इथून पुढे वाढणार की पडणार, घ्यावा की नको. मित्रांनो, सगळ्या प्रश्नांची आज मी उत्तर देणार आणि अगदी डिटेलमध्ये नेहमीप्रमाणे सगळा व्हिडिओ पहा, कारण जर तुम्ही पूर्ण नाही व्हिडिओ पाहिला तर 100% तुमची महत्वाची माहिती इथे मिस होऊ शकते. मित्रांनो, आपण पाहू शकतो की इरेडा याच्यामध्ये मागील बऱ्याच दिवसापासून कन्सिस्टंट अपवर्ड चालला येतो. पण इरेडाविषयी माहिती आहे का तुम्हाला काय, तर लक्षात ठेवा इरेडाचा फुल फॉर्म होतो इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. लक्षात ठेवा, ऍक्च्युली जिची सुरुवात 1987 साली केली गेली. नॉर्मली यांचं काम काय होतं, तर जे पण हे रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधल्या कंपन्या आहेत त्यांना फायनान्सिंग करणे हे महत्त्वाचं काम होतं या कंपनीचं, आणि याच्यामध्ये त्यांनी काम चालू केलं. तुम्हाला माहिती आहे का इरेडा जी कंपनी आहे ते एक नॉर्मली NBFC मध्ये मोडते, की जे रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स आहेत ना त्यांना फायनान्स करतो. मग कुठले कुठले प्रोजेक्ट, याच्यामध्ये पाहायला गेलं तर सोलर, विंड एनर्जी, बायोफ्युल्स, त्याच्यानंतर ना स्मॉल हायड्रोजन, आणि महत्वाची म्हणजे जिओ थर्मल जे प्रोजेक्ट्स आहेत ना याच्यामध्ये इरेडाचं मोठ्या प्रमाणामध्ये काम चालतं, की जे यांना फायनान्सिंग करतात. मग मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की आताच्या कंडिशनला हा इरेडा एवढा का बरं पडतोय. तर नॉर्मली आपण जर पाहायला गेलं तर गव्हर्नमेंटचा पूर्णपणे फोकस हा सध्याच्या कंडिशनला रिन्युएबल एनर्जी सेक्टरवर आहे. त्यांना वाटतं की ह्या सेक्टरमध्ये अजून डेव्हलपमेंट होऊ शकते आणि गव्हर्नमेंट यांना मोठ्या प्रमाणामध्ये बूस्टअप करते. मग आत्ता जर मागील काही काळाची जर कंडिशन तुम्ही पाहायला गेले ना, अगदी इरेडा लॉन्च कधी झाला येतो किंवा मार्केटमध्ये आला आहे, अगदी 4 महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2023 हा मार्केटमध्ये आला. गव्हर्नमेंटने 35 रुपयाला अलॉट केला होता पण ओपनिंग झालं 55 आणि अगदी 220 रॅली मारलेली आहे. मित्रांनो, जर पाहायला गेलं 300% जास्त रॅली याच्यामध्ये आपल्याला मिळालेली मागच्या 4 महिन्यामध्ये. मग नक्की काय करतोय हा, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं फंडामेंटल्स पण दाखवणार आहे थोड्या वेळामध्ये. नंतर आपण बघूया कसं फंडामेंटल याचं काम करतं. आता लक्षात ठेवा, हे पळण्यामागचं आणखीन महत्त्व सांगतो गव्हर्नमेंट सपोर्ट. या कंपनीला गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करते, कारण तुम्ही जर पाहिलं असेल, मी आधी सांगितलं की गव्हर्नमेंट रिन्युएबल एनर्जीवर मोठ्या प्रमाणामध्ये काम करते, गव्हर्नमेंटचे मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहेत. म्हणजे काय होणार, हे सेक्टर बूम होणार आणि इनडायरेक्टली सेक्टर बूम होतं म्हणजे पैसा लागतो, फायनान्स कोणाकडून घेणार हे सगळे याच्याकडूनच. दुसरी महत्वाची गोष्ट, गव्हर्नमेंटने सध्या PM सूर्योदय योजना आणलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, खूप छान योजना आहे. म्हणजे तुमच्या घरावर तुम्ही सोलर पॅनल बसवू शकता, ज्याचा वापर करून तुमच्या घरामध्ये तर एनर्जी येणारच आहे, प्लस ही एनर्जी जर समजा तुम्हाला वाटलं की ॲडिशनल एनर्जी राहतीये तर ती एनर्जी गव्हर्नमेंटला पण देऊ शकता तुम्ही, किंवा ऑटोमॅटिक हे जाणार आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, ह्या कंडिशन्स आहेत याच्यामध्ये की ज्याच्यामुळे हा पडतोय. महत्वाची गोष्ट, गव्हर्नमेंटला कोलवरची डिपेंडन्सी कमी करायची आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला एनर्जीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे इंडियामध्ये, कारण आपल्याकडे सर्वात जास्त काळ सूर्यप्रकाश असतो, याचा वापर गव्हर्नमेंट करून घेते. आणि गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे 40 GW एनर्जी क्रिएट करायची ह्या रिन्युएबल एनर्जी सेक्टर वरून, आणि ते पण रूफटॉप म्हणजे प्रत्येकाच्या घरावर हे सोलर पॅनल बसवणार आहेत. मग हे महत्वाचं रिझन आहे याच्यामध्ये, समजलं असेल आता का पळतोय. आणि महत्वाची गोष्ट, इरेडाचे एक्सपान्शन प्लॅन. तुम्ही त्याला माहिती आहे का, इरेडा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा लोन पोर्टफोलिओ एक्सपांड करतोय, म्हणजे नवनवीन प्रोजेक्ट्स ते घेऊन येत आहेत, जेणेकरून गव्हर्नमेंट आता सध्या सबसिडी देते, काय देते, ह्याच्यामुळे लोक काय करतात, सोलर पॅनल घरावर बसवतील, याचा फायदा आहे डायरेक्टली यांना होणार आहे. म्हणून या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रॅली येते. समजलं, साधा सिंपल काय इरेडा. तर आपण आता बघूयाच फंडामेंटल अनालिसिस काय सांगते, नक्कीच हा स्टॉक फंडामेंटली पण मजबूत आहे का हे आपण इथे पाहणार आहे. तर नॉर्मली पाहायला गेलं तर मित्रांनो, हे त्याचं कॉम्पिटिटर्स आहेत, नॉर्मली सेक्टर आहे तो फायनान्स इंडस्ट्री येते, फायनान्स टर्म लेंडिंग इन्स्टिट्यूशन्समध्ये याची इंडस्ट्री येते. तर मित्रांनो, नॉर्मली पाहायला गेलं तर याचा PE रेशो बघा आत्ताच्या कंडिशनला 55.82 आहे आणि इंडस्ट्रीयल PE नॉर्मली 21 रेंजमध्ये आहे. याचा अर्थ इंडस्ट्रीयल PE डबल ट्रेड करतोय, म्हणजे 100% हा स्टॉक महाग आहे. म्हणजे इथे जर आपण विचार करतोय सध्याच्या कंडिशनला तर ही खरेदी आपली महागात ठरणार आहे, पहिली गोष्ट. आता याच्यानंतर ना बाकीच्या पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्या पद्धतीने आपण बघूया की कंपनीचा रेव्हेन्यू कसा आहे, तर मागच्या नॉर्मली आपण काही कंडिशन विचार करायला गेलं 3-4 वर्षाचा, कारण आत्ता मार्केटमध्ये कंपनी लिस्ट झालेली आहे, त्याच्या 3 वर्षाचा विचार केला आपण तर 19, 20, 21, 22 आणि 23 4 वर्षाचा डेटा उपलब्ध आहे. तर 19 साली होता 2020 कोटी, 2023 67 झाला, नंतर 2655 कोटी, 2860 आणि 3483, म्हणजे कंपनीचा रिव्हेन्यू कन्सिस्टंटली ग्रो होतोय.
चांगली गोष्ट आहे. मग आता कंपन्याच्यावर जो नेट प्रॉफिट आहे तो कसा ग्रो करते बरं, तर याच्यामध्ये आपण पाहायला गेलो तर 250 कोटी होता 2019 साली, त्यानंतर 215 कोटीवर गेला नेट प्रॉफिट, त्याच्यानंतर ना गेला 346, 634, 865. मित्रांनो चांगली ग्रोथ आहे, आणि 2023 मध्ये तर ऍक्च्युली ट्रिमेंडस ग्रोथ आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळाली. ओके, आता याच्यानंतर मित्रांनो महत्वाची गोष्ट असते याच्यामध्ये कंपनीचे बॉरोविंग्स. याच्यामध्ये जर विचार करायला गेला तर कंपनीचं ऍक्च्युली कर्ज वाढतंय दिवसेंदिवस. ओके, ही थोडी निगेटिव्ह बाब असते, पण याच्यामध्ये महत्वाची गोष्ट असते कंपनीच्या असेट्स, त्या पण वाढल्या पाहिजेत. जर कर्ज वाढते आणि असेट कमी होत आहेत तर रिस्की कंडिशन आहे. पण आपण जर इथे पाहायला गेलं तर 2019 साली 24,518 कोटींच्या असेट होत्या, त्याच्यानंतर त्या झाल्या नॉर्मली 652 कोटींच्या. ओके, आणि इथे जर पाहायला गेलं आपण तर ह्या असेट्स 30,000 कोटी झाल्या, 36,000 कोटी, आणि त्याच्यानंतर 50,447 कोटी. 2019 चा विचार केला तर डायरेक्टली डबल झालेलं आहे इथे, म्हणजे चांगली ग्रोथ आहे कंपनीने इथे दाखवलेली मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय शिकायची बघा. ओके, आपण आता हे सगळं याच्यामध्ये पाहतोय, महत्वाचं कंपनीने जो काही प्रॉफिट केलेला आहे याच्याबरोबर सेल्स कसा झालेला आहे, तर नॉर्मली सेल्स ग्रोथ बघूया. मागच्या 3 वर्षाची ॲव्हरेज 14% आहे, मागच्या 1 वर्षाचा विचार केला तर 22% कंपनीने सेल्स वाढवलाय, चांगली गोष्ट आहे मित्रांनो. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ 3 वर्षाची 59% आणि मागच्या 1 वर्षामध्ये 36%. ओके मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते रिटर्न ऑन इक्विटी, जी कंपनीची आहे जवळपास 15%, आणि मागच्या 1 वर्षाचा विचार करायला गेलं तर ती पण 15%. हे सगळं महत्वाचं आहे याच्यामध्ये. आता आपण बघू याचे प्रमोटर्स कोण कोण आहेत. प्रमोटरचा जर विचार करायला गेला आपण याच्यामध्ये तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये प्रमोटर्स मध्ये मेन प्रमोटर जो आहे त्याचा आहे 75% हिस्सा. तुम्हाला माहिती आहे का मेन प्रमोटर कोण आहे, त्याचं पण नाव सांगतो, प्रेसिडेंट ऑफ इंडिया थ्रू सेक्रेटरी मिनिस्ट्री. लक्षात ठेवा PM म्हणजे अर्थ ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे, साहजिक आहे, म्हणजे आपला जो प्रेसिडेंट आहे भारताचा तो ऍक्च्युली याच्यामध्ये कोण असतो, राष्ट्रपती जे आपले आहेत ना त्याचे मेन आहेत, साहजिक आहे. जेही भारताच्या गव्हर्नमेंटल कंपन्या असतात ना त्या सगळ्या राष्ट्रपतींच्या नावाने असतात. ओके, तर यांची मेन हिस्सेदारी आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची कंपनी बिनाची गरज नाहीये. FIचा हिस्सा याच्यामध्ये आहे 1.88%. डॉमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत 4.37%, आणि तुमच्या माझ्यासारखं पब्लिक याच्यामध्ये 18.75%. मित्रांनो खूप चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये की मेन आहे गव्हर्नमेंटची हिस्सेदारी आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पब्लिक आहे, कारण पब्लिकने याच्यामध्ये मोठी प्रमाणात इन्व्हेस्ट केलेली आहे. तर ह्या जमेच्या बाजू आहेत, फंडामेंटल पण आहे मजबूत, पण थोडं कॉस्टली दाखवते आताच्या कंडिशनला. मग हे सगळं बघितलं, चार्ट बघायचा का थोडा, तर चला आपण टेक्निकल पण बघूया की टेक्निकली काय सांगते याच्यामध्ये, म्हणजे शेवटी आपण थोडं कन्क्लुजनवर जाऊ शकतो की काय करू शकतो याच्यामध्ये. तर मित्रांनो हा याच्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी चार्ट दाखवलाय, इथे बघा हा स्टॉक मार्केटमध्ये आल्यापासून कन्सिस्टंट रॅली देतोय, अगदी 220 आसपास जाऊन आलेला आहे, 35 पासून 220 खूप छान मजल मारलेली मित्रांनो. मग जर पुढच्या काळामध्ये पाहायला गेलं तर काही सपोर्ट झोन मी काढलेले आहेत. आता जर पाहायला गेलं तर नॉर्मली प्राईस इथे 189च्या रेंजमध्ये इथे नॉर्मली आपल्याला दिसतीये, आणि 176 हा पुढचा नॉर्मली एक सपोर्ट झोन असेल. मागील 2 दिवसांमध्ये कन्सिस्टंटली लोअर सर्किट्स त्याला लागले होते मागच्या आठवड्यामध्ये, याचा अर्थ काय तर याच्यामध्ये सेलर बाहेर पडतात, भिण्याची गरज नाहीये का, लक्षात ठेवा. ऑलरेडी मित्रांनो जर इथपासून एवढी रॅली दिली, 90 डिग्री वर गेलाय, त्या स्पीडनेस तो खाली येणार आहे. ओके, त्याला खूप जोरात पंप झालेला आहे तो, त्याच्यामुळे विकताना पण लोक त्याच स्पीडने विकणार ज्या स्पीडने घेतला होता, ही पहिली गोष्ट. मग आता किती पडू शकतो, तर 176 हा पहिला झोन असेल, त्याच्या खाली जर येण्याचा प्रयत्न करतोय तर 151 ते 155ची रेंज असेल याला पुढची, त्याच्या खाली 130 ते 132. लक्षात ठेवा 132 हा जो झोन असेल ना, म्हणजे 130 पासून अगदी 138-140 पर्यंत इथे ऍक्च्युली पुन्हा नवीन लोक एंट्री मारू शकतात, मोठे मोठे फंड्स इथे एंट्री मारू शकतात, कारण हा याच्यासाठी एक बाईंग झोन बनू शकतो. तुम्हाला त्या अकॉर्डिंग ते तुमच्या स्टडीनुसार विचार करायचा आहे. आणि अगदीच पडाला तर मॅक्स टू मॅक्स आम्हाला वाटतं की 112 ते 110 रेंज पर्यंत तो खाली जाईल, ह्याच्यापेक्षा याच्यामध्ये खाली जाण्याची सध्या तरी कॅपॅसिटी वाटत नाहीये, कारण ह्याचा रेंज बाउंड झोन होता की जिथून रॅली सुरू झाली, म्हणजे करेक्शन देताना पण तो मॅक्स टू मॅक्स तिथपर्यंत देईल जर फंडामेंटल खराब असतील तर. पण मला वाटत नाहीये की फंडामेंटल एवढे खराब आहेत, फक्त तुमच्यासाठी एक करेक्शन पॉईंट दिलेले आहेत. समजा मित्रांनो, तर हे होते याचे ऍक्च्युअली टेक्निकल मुद्दे. मग आता काय केलं पाहिजे, कन्क्लुजनवर येऊया आपण. लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट, इथे कुठलीही गडबड करू नका याच्यामध्ये, कारण ऑलरेडी रॅली झाली आहे, पडतोय, इथे नवीन लोकांनी एंट्री मारणं थोडं रिस्की राहू शकतं, 100% रिस्की. आता तुम्ही जर ऑलरेडी चांगल्या प्रॉफिटमध्ये असाल याच्यामध्ये तर मी म्हणेल की थोडाफार इथे प्रॉफिट बुक केलेली काही हरकत नाही, कारण नुसता प्रॉफिट अकाउंटला दिसण्यापेक्षा तो खिशात आलेलं कधी पण उत्तम राहतं. इथे थोडा प्रॉफिट 176 लेवलच्या वरती बुक केलेलं उत्तम राहील. यदा कदाचित
एक पडण्याआधी छोटा बाउन्स बॅक तो दाखवू शकतो, आणि इथे जो हा खालच्या साईडला येणार आहे ना, तर तो असा इतके इझी येणार नाही, लक्षात ठेवा. याच्यामध्ये आता जो फॉल चालू झालाय, थोडा इथे येईल, बाउन्स करेल, थोडा खाली येण्याचा प्रयत्न करेल, परत बाउन्स करेल, पुन्हा खाली येईल, इथे तो कन्सॉलिडेट होऊ शकतो, लक्षात ठेवा. कारण इथून चान्सेस आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा बाउन्स बॅक येण्याचे. तर मित्रांनो, हे सगळ्या कंडिशन आहेत इरेडाबाबत. आपण बघतोय की ती भिण्याची गरज नाहीये, करेक्शन पॉईंटमध्ये खाली येऊ द्या, खालच्या लेवलला घेण्याचा प्रयत्न करा. हायएस्ट लेवलला आहे, कॉस्टली आहे, लॉंग टर्मचा विचार करताय तर अतिउत्तम कंपनी आहे, पण ह्या लेवलला 100% नाहीये. ज्या लेवल मी तुम्हाला इथे दिलेत 130 ते 35, हा तुमच्यासाठी पुढचा बाईंग झोन असेल. मग जेव्हा केव्हा येईल तेव्हा घ्या, तोपर्यंत गडबड नका करू. आणि जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये काही फरक नाही पडत छोट्या मोठ्या फॉलचा, तर शांत गाडीत बसून रहा. हा अजून रॅली देणार आहे का सांगतो, तर गव्हर्नमेंट सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक सेक्टरच्या कंपन्यांवर काम करते, आणि त्यातल्या त्यात गव्हर्नमेंटचं रिन्युएबल एनर्जीवर खूप मोठं काम चालू आहे. अगदी महाराष्ट्रात 40,000 कोटी रुपयांचे प्रोजेक्ट मंजूर आहेत, गुजरातमध्ये 30,000 कोटींचे प्रोजेक्ट मंजूर आहेत. मित्रांनो, हे पुढचे दिवस आहेत त्यांचे सगळे, लक्षात ठेवा. सोलर एनर्जीवर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, 1001% बेनिफिट आहे यांना. तर खाली येणं म्हणजे बाय ऑन डिप, ही स्ट्रॅटेजी आपण इरेडामध्ये येणाऱ्या काळामध्ये वापरू शकतो. ज्यांच्याकडे पण नाही ते पण याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये खालच्या लेवलला एंट्री करू शकतात. सध्या एंट्रीचा विचार करताय तर शांत राहा, गडबड करू नका, महागया. हेच आम्हाला तुम्हाला इथे थोडक्यामध्ये सांगायचे. नॉर्मली कुठलाही स्टॉक जरी कितीही वाढला तर नॉर्मली टॉप पासून 15 ते 30-40% फॉल येतो याच्यामध्ये. पण हा ऍक्च्युली एवढा वाढलाय म्हणजे 300% जर राईज झालाय, 100% फॉल येणं काही चुकीची गोष्ट नाहीये. बॉटम पासूनचा जर मी विचार केलं तर गडबड करू नका, येऊ द्या खाली, नंतर ना आपण याच्यामध्ये येऊ शकतो. आणि अशी माहिती आम्ही तुम्हाला ऑन टाइम देत असतो. याच्यासाठी आमचा टेलिग्राम जो आहे ना तो पहिल्यांदा जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. युट्यूबला अजून पण नाही फॉलो केलेलं, 100% फॉलो करा. मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, अशी डिटेल आम्ही माहिती का देत असतो, तर मराठी लोकांनी यावं, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं, स्टॉक मार्केट काय शिकावं, हेच आमच्या याच्यामध्ये प्रामाणिक इच्छा असते. म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी मराठीमध्ये बनवतोय. आजचा व्हिडिओ कसा वाटला बरं, प्रत्येकाने कमेंट करायची आहे, आणि ज्यादा ज्यादा लाईक करा जर आवडला असेल. जितक्या जास्त लाईक येतील असे नवनवीन भन्नाट व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहूया. तुमची कमेंट खूप महत्वाची आहे, जी मी प्रत्येकाची वाचणार आहे. कमेंट करा आणि आम्हाला त्याचा मेसेजही पाठवू शकता तुम्ही. धन्यवाद.